स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही कर्णिक इनामदार या लिपीतील अभ्यास क्रमांक 114 घेणार आहोत। या आधीचे सर्व अभ्यास आम्ही यापूर्वीच घेतलेले आहेत। ज्यांनी ते पाहिले नसेल तर प्लेलिस्ट तयार केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही तो पाहून घ्या। बी रेडी स्टार्ट। महोदय, महाराष्ट्र राज्याच्या दुग्धविकास विभागातर्फे आपणास पाठविण्यात आलेल्या परिपत्रकाच्या संदर्भात मी हे पत्र आपणास लिहित आहे। शासनाने ग्रामीण विभागात उत्पादन होणारे दूध संकलित करून ते प्रक्रिया करण्याकरिता तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्याच्या संबंधात जी एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे, त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपणास फार मोठा सहभाग द्यावयाचा आहे, याची आपणास जाणीव असेलच। शासनाने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना उत्तम प्रकारची संकरित अशी दुधाला जनावरे पुरविल्यामुळे ग्रामीण विभागातील दुधाचे उत्पादन झपाट्याने वाढले आहे। परंतु ग्रामीण विभागाची गरज भागवून उरणारे दूध गोळा करून व प्रक्रिया करून ते जिल्ह्याच्या किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरात पाठवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा अद्याप तयार झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती दुग्धोत्पन्नाचा जोडधंदा उपलब्ध करून देण्याची जी शासनाची इच्छा आहे, ती अद्याप मूर्त स्वरूपात आली नाही। म्हणूनच आपणास या पत्राद्वारे अशी विनंती, आपण आपल्या विभागात अशा प्रकारे दुधावर प्रक्रिया करणाऱ्या संस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने कितपत शक्यता आहे याची पाहणी करावी। त्यासाठी ग्रामीण विभागाचा दौरा करून शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या दूध संकलन प्रक्रिया केंद्राची आवश्यकता पटवून द्यावी। राज्यातील इतर विभागात काम करणाऱ्या ज्या दूध संकलन प्रक्रिया संस्था आहेत, त्यांच्या कामकाजाची माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तेथे नेऊन करून द्यावी, आणि जेणेकरून शेतकरी अशा प्रकारे सहकारी संस्था स्थापन करण्यास आपले दूध त्या संस्थेला देण्यास उपयुक्त वा प्रवृत्त होतील, अशा प्रकारे आपण त्यांना मार्गदर्शन करावे। स्टॉप।